नमस्कार, मी अभिराज शिंदे. तुम्हा सर्वांचं पद्मिनी एंटरटेनमेंटच्या बाता आणि फाटा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज माझ्यासोबत दोन इंजिनियर आहेत, त्यामुळे त्यांना पहिल्यांदाच मनापासून खूप खूप शुभेच्छा आल्याबद्दल आणि आभार तुमचे. बरं, या दोघांची नावं काय आहेत मी सांगतो. प्रफुल अग्रवाल आणि सुरज धाटावकर. सो आपण आज या दोघांसोबत गप्पा मारणार आहोत, आणि गप्पा कोणत्या विषयावर मारणार आहोत ते सांगण्यापूर्वी तुम्हाला काहीतरी मला सांगायचं आहे. बरं, आम्ही जे दर एपिसोडला विषय निवडतो त्या विषयांमध्ये जर तुम्हाला देखील तुमचं योगदान द्यायचं असेल तर तुम्ही देखील करू शकता. तुम्ही आम्हाला कमेंट्सद्वारे कळवू शकता की पुढच्या कोणत्या एपिसोडमध्ये आम्ही कोणत्या गोष्टींवरती गप्पा मारायच्या. सो आजचा विषय काय? बरं, आजच्या विषय सांगण्यापूर्वी सूरज, आज तू जरा लेट आलायस, तू हाफ डे वगैरे मारून आलायस का कॉलेजला? काय रे बाबा घेतलं? ऍक्च्युली आमचे हे चालू आहेत, सबमिशन्स चालू आहेत. ओ, सो ह्यांचे सबमिशन्स चालू आहेत, म्हणजेच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आता सबमिशन्स चालू आहेत. सो आजचा विषय देखील आहे सबमिशन्सवर. सो सूरज, बरं, तू आज कसलं सबमिशन केलं एक्झॅक्टली? आज होतं टॉमचं सबमिशन होतं, पण नाही झालं त्यामुळे. का नाही झालं? म्हणजे कधी असं झालंय का आयुष्यात तुझ्या की आज सबमिशन डेट आहे आणि आज तुझी फाईल सरांकडे पोहोचली? भरपूर वेळा नाही झालंय. नाही झालंय, हा, भरपूर वेळा नाही झालंय. कारण की काही इंटरनल ग्रजेस असतात लोकांचे, मग ते थोडंफार इकडे तिकडे होतं, मग घेत नाहीत फॅकल्टी सबमिशन, असं भरपूर वेळा होतं. म्हणजे पण काय होतं, काय तुझं आणि सरांचं नेमकं काय वाकडं काय होतं? लेक्चर मध्ये कधी प्रॉक्सी मारणं किंवा लेक्चर मधून लवकर निघून जाणं, गायब होणं काहीतरी. मग त्या दिवशी नव्हता ना, आता ये मग नंतर ये. ते नजरेत बघून ठेवतात आपल्याला आणि मग ते सगळं सबमिशनच्या वेळेला निघत. बदला द रिवेंज. ते स्टाफ रूम मध्ये जाणार, अरे तुला तो तुझ्या लेक्चरला होता का? तो एक बोलणार, हो माझ्या लेक्चरला होता. मला नेमकं माझ्याच लेक्चरला का गायब होतो तो? बरं, प्रफुल बद्दल मला सांगायचं आहे. प्रफुलला ओव्हरऑल जर आपण बघितलं तर हा खूपच स्टडियस वाटणारा मुलगा आहे, त्यामुळे हा कधी सबमिशन्सला लेट जात असेल असं मला वाटत नाहीये. तर तुझे सबमिशन्स वेळेत होत असतील? वाट नाही, माझे सगळ्यात शेवटी माझे सबमिशन्स व्हायचे. कारण की जरी मी वाटतो स्टडीज वगैरे, हा स्टडीज मध्ये आहे मी. ओके, ह्याने थोडक्यात सांगून टाकलं की स्टडीज मध्ये आहे. बरं, हा स्टडीज मध्ये हुशार. बट लेक्चर्स मध्ये माझं कधी अजिबात पाय नसायचा. लेक्चर चालू म्हणजे मी कॉलेजच्या बाहेर. सो आता तू म्हणालास की सबमिशन चालू आहेत, आणि कधी कधी काय होतं आपलं जर टीचर्स सोबत वाकडं असेल, काही कारण असतं, होतं कधी कधी. जसं त्यांना जसा इगो असतो तसं आपल्याला देखील इगो असतो, त्यामुळे इंजिनियर्स बोलला की इगो पहिले आला. अगदी अगदी, यायलाच लागतं. सो ह्या कारणास्तव आपल्या सबमिशन्स होत नाही. पण ह्या व्यतिरिक्त सबमिशन्ससाठी जी काही तयारी असते किंवा जो काही अभ्यास असतो तो कधी तू स्वतः केला आहेस का? स्वतःची फाईल स्वतः 20% मी स्वतः करतो, आणि मग बाकी 80% इकडून तिकडून चालू असंच असतं. म्हणजे थोडंफार ह्या मुलीकडून लिहून घ्या, थोडंफार BSc IT वाले असतात त्यांच्याकडून. सूरजला बघा ना, कोण नाही म्हणेल का? सो सूरज हा ह्याचा खूप फायदा घेतो. असं काही नाही, असं काही नाहीये. नाही, पण या बाबतीत माझं काहीच वेगळं आहे की आम्ही कॉलेजला. बरं, तुला लोक द्यायची काय लिहायला? नाही नाही, मी माझं स्वतःचं नाही लिहायचं, लोकांकडनं मी घ्यायचो नाही. आधीच मी कॉलेजला हजर नसायचो, त्यामुळे बाबा तुझं झालंय का दे ना. नाही, माझं सरांकडे आहे, सरांनी घेतले माझे. अरे तुझं आहे का? हो आहे, पण मला कम्प्लीट करायचंय. मला आता काय करू, आता एक काम करूया, मला फोटोज काढून दे, मला व्हॉट्सअप कर, काहीतरी कर, मग मी त्या हिशोबाने कम्प्लीट करतो. मग एखादं घरी यायचं, हे बाजूवाला असेल, हे जॉबला फ्री आहेस का, मला एक करून दे. बरं, थोडं अडवतो मी तुला, तुझ्या काळात व्हॉट्सअप होतं का? होतं ना. बरं, मग तुम्ही त्यावेळेला फोटोजवरती एकमेकांचे शेअर करून मग त्या रात्रभर रडता? रात्रभर किंवा मग एखाद्याला पकडायचं, हे चल तुला मी आज पार्टी देतो, मला हे कम्प्लीट करून दे. हे भरपूर वेळा होतं, भरपूर वेळा होतं ना. म्हणजे शेवटी म्हणजे घरच्यांना सांगावं लागतं की सबमिशनचा महिना जरा एक्स्ट्रा पॉकेट मनी पाठवा. भाई तुला आज मी हे देतो, आज मला एवढं लिहून दे, बस चालं. बरं, सबमिशनच्या वेळेला मला माहितीये एका व्यक्तीला कॉलेजमध्ये खूप जास्त डिमांड असतो, कोण ते माहितीये का? माहितीये, झेरॉक्स वाला. तुमच्या कॉलेजच्या आसपास जर कुठला झेरॉक्स वाला असेल तर त्याला जी डिमांड असते, बाकी फॅकल्टीला पण नसते. बरं, पण त्या माणसाला सगळ्या कॉलेज म्हणजे तुला देखील तो चॅप्टर माहित नसेल तरी तो हमखास सांगू शकतो की बाबा तुला या सिलेबस मध्ये हा चॅप्टर आहे. तो सिलेबस सांगतो सगळ्या कॉलेजचा, तुझं हे आहे, तुझं ते आहे, बस. काही वेळा तर असं झालंय, अरे मी झेरॉक्स करायला गेलो, माझ्याकडे सेकंड अँड थर्ड एक्सपेरिमेंट म्हणा और असाइनमेंट म्हणा मी झेरॉक्स केले,
तो झेरॉक्स वाला मला बोलतो अरे पाचव्या आणि सहाव्याचं पण झालं सबमिशन, तू तुझ्याकडे नाहीये? म्हणलं नाहीये. हवंय का तुला? म्हणलं दे आता. फार फार वेळा होतं असं. आणि मेन प्रॉब्लेम असा होतो की फॅकल्टी हँडरायटिंग ओळखते, हँडरायटिंग चेंज लगेच ओळखून येतो त्यांना, मग प्रॉब्लेम होतो. मग मी तुझा सबमिशन घेणारच नाही, मग तू सगळ्यात लेट हे कर, मग तुझ्या आता मार्क्सवर हे करतो, मी इफेक्ट करतो, तुझ्या इंटरनल ग्रेड्स तू विसरून जा, तुला फेलच करतो, बस तुला या वर्षात, हे सगळे कॉमन डायलॉग्स. हा त्यांचे ते म्हणजे जसे आपण लहानपणापासून शाळेमध्ये ऐकलंय की काय मच्छी मार्केट आहे का, तसे त्यांचे ते डायलॉग आहे. बरं, तू इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट मध्ये असल्यामुळे तुला इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा विषय फार जास्त वेळ नसेल, पण तू मेकॅनिकल मध्ये असल्यामुळे तुला तो आहे, त्यामुळे जीटी मारणं हा प्रकार काय जरा सांग. जीटी मारणं म्हणजे प्लेन पेपर वर ठेवणं, जी कॉपी आहे ती खाली ठेवणं, त्याच्या खाली लाईट ठेवणं आणि जो शेड येतो त्या शेडवर पटकन आखणी करून घेणं म्हणजे जीटी मारणं. किती तो रिसर्च आणि किती ते मेहनत. त्याला म्हणजे मेकॅनिकल, तुम्हाला मेकॅनिकल सिव्हिल ते कोर मध्ये जाऊनच करायला लागतं प्रॉपर, बाकी त्यांना जमत. म्हणजे ज्या शीट्स बनवणार लोक पाच पाच महिने घेतात, ही पोरं दोन रात्रीत ते कम्प्लीट करतात सगळ्या शीट्स दोन रात्री. मग म्हणून त्यांना इंजिनिअरिंगची डिग्री मिळते. सो तू मग अशी म्हणालास की सबमिशन करताना काही सगळंच तू करत नाही, तू फार 20% मेहनत असते, उरलेली मेहनत बाकी लोकांची असते, त्यात मुली वगैरे मदत करतात. पण माझा प्रश्न आहे दादा, तू मेकॅनिकलमध्ये मुली दुसऱ्या डिपार्टमेंटच्या असतात. मी मगाशी स्पेसिफाय केलं की बीएससी आयटी कॉमर्स सगळे मिळून. जेवढं माझं ज्ञान आहे तेवढं मेकॅनिकल मध्ये मुलींचा दुष्काळ असतो, खूप दुष्काळ असतो. आणि ते असतात त्या पण म्हणजे काय आता जाऊ दे. नाही नाही, त्या खूप छान असतात, छान असतात, छानच असतात, छान असतात, फार छान असतात. आता कसं झालं, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जे फॅकल्टीज आहेत ना ते तरुण यायला लागलेत, मग कधी कधी सबमिशन्स किंवा इंटरनलच्या वेळेला काही मदत होते का त्यांच्याकडनं? मदत अशी होते, कारण की तरुण इंजिनियर्स नुकतेच बाहेर पडलेले असतात, ते लोक पण 2-3 वर्ष झालेली असतात, त्यांनी तेच केलेलं असतं. हा त्यांनी तेच जे आपण करतो तेच रटलेलं असतं, तेच झालेलं त्यांना, त्यामुळे त्यांना माहीत असतं की नक्की काय यांचं असतं, सिच्युएशन काय असते, त्यामुळे ते पण थोडं सिम्पली ते आपल्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतात ऍटलीस्ट. हा पण ते त्यांच्यावर एखादा सिनियर फॅकल्टी असेल मग त्यांना पण त्यांच्या प्रेशरमध्ये येऊन जास्ती करावी लागते. मग एखादा अनुभव, एखादा अनुभव म्हणजे प्रोफेसरांचं नाव घेऊ नको कदाचित त्यांची नोकरी जाईल, पण अनुभव सांग. अनुभव म्हणजे एकदा माझं सगळं कम्प्लीट नव्हतं झालं ऍज युजुअल आणि हँडरायटिंग डिफर करत होते भरपूर, त्यामुळे मग सरांना ते कळलं की हँडरायटिंग डिफर करतं. सरांनी मला बाजूला घेतलं, म्हटलं कोणी लिहिलंय खरंच सांग. मी बोललो नाही सर मीच लिहिलंय. नाही मला माहिती आहे कोणी कोणी लिहिलंय ते, कारण की 4 हँडरायटिंग आहेत त्याच्यात एकूण, त्यामुळे मी बोलणार नाही सगळ्यांसमोर, पण आता ठीक आहे मी घेतो तुझं, एक्सेप्ट करतो, तुला पण जास्त धावडवत नाही. आणि माझे रिलेशन चांगले होते सरांसोबत, त्यामुळे थोडंफार होतं झालं. बरं, कसं असं वर्कशॉप हा सब्जेक्ट असतो जिथे वर्कशॉप इन द सेन्स आपल्याला जाऊन ते घासाघासी करायला, चांगल्या शब्दात घासाघासी करायला लागते. बरं, हे वर्कशॉपचे जे लेक्चर्स असतात ते अर्ध्याहून जास्त वेळ खूप मजेशीर असतात, कारण तुम्हाला तुमचं रॉ मटेरियल दिलेलं असतं आणि तुम्ही तुमचं काय करायचं ते करा. बाय दी एंड ऑफ द सेमेस्टर तुम्ही ते दिलेलं प्रोजेक्ट आहे, तो जॉब आहे, तो जॉब कम्प्लीट करा. असं अनेकदा होतं की तो जॉब कम्प्लीट होतो पण आपल्याला तो जॉब कसा केलाय किंवा कोणी केलाय तो माहित नाही. तर असे लोक ना म्हणजे प्रोफेशनल पैसे घेऊन जॉब करतात, हो करतात, आणि सबमिशनच्या वेळेला अशा लोकांचा रेट खूप हाय असतो. मी एक माझं एक्झाम्पल सांगतो. फर्स्ट इयर मध्ये मला 10 असाइनमेंट्स लिहायला दिलेला, 100 पानी. मग आता 100 पानी कधी लिहित बसणार, उद्या सबमिट करायचं, परवा सबमिट करायचं, लिहिणार तरी कधी. मग मी एका मित्राकडून वाया वाया जाऊन ते एका मुलाला पकडलं आणि तो पर पेज 2 रुपये घेतले. बोललो कर बाबा 100 पानांची ती असाइनमेंट पूर्ण कर. मी त्याला 200 दिले, माझ्या दुसऱ्या दिवशी 100 पानं. क्या बात आहे, म्हणजे कोण म्हणत की इंजिनियर एंटरप्रेन्योर होऊ शकत नाही, असं कित्येक एंटरप्रेन्योर कॉलेजमध्ये फिरत आहेत. सो असे असे तुमचे जे एक्सपिरियन्स आहे ते तुम्ही आमच्यासोबत शेअर केला, त्याबद्दल खूप खूप आभार. तुम्ही देखील तुमचे काही अनुभव असतील जे सबमिशन्स रिलेटेड असतील ते तुम्ही आम्हाला कमेंट्सवरे कळवू शकता. हा एपिसोड कसा वाटला ते देखील तुम्ही आम्हाला सांगा, आणि ॲट द सेम टाईम पुढच्या एपिसोडवरती आम्ही कोणत्या गोष्टींवरती गप्पा मारायचा ते देखील आम्हाला आठवणीने कळवा, कारण का आम्ही पुढच्या एपिसोडसाठी कदाचित तुमचा विषय निवडू. बरं, हा एपिसोड यांना आवडला असेल त्यांनी काय करायचं? लाईक केलं पाहिजे आणि शेअर करण्यासाठी शेअर करा, शेअर बटन असेल शेअर. नाही पण शेअर कुठे करायचं? फेसबुकवर करायचं आणि सगळीकडे शेअर करा, इंस्टाग्राम फेसबुक सगळीकडे, आणि तुमच्या व्हॉट्सअपवर पण नक्की नक्की व्हॉट्सअपवर शेअर करा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पद्मिनी एंटरटेनमेंटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही फेसबुक आणि इंस्टाग्राम दोन्ही पेजेसवरती आहोत, तर तिथे आम्हाला फॉलो करा आणि आमच्यासोबत अपडेटेड राहा.
सो हे होते इंजिनियर मित्र आमचे आणि त्यांनी तुमच्यासाठी किंवा आपल्यासाठी जनरल मज्जा म्हणून त्यांचे एक्सपिरियन्स शेअर केले आहेत. सो त्यांना आपण थँक्यू म्हणूया आणि ऑल द बेस्ट इंजिनिअरिंगसाठी आणि ऑल द बेस्ट जॉबसाठी. थँक्यू, बाय. Whoa, calm down, princess. Dicks and vaginas. You almost sounded like a bloody feminist there. But I am a feminist. Well, you didn't sound like one on the phone. एकच कारण असं आपलं. माझे फ्रेंड्स बेसिकली गुजराती आहेत तर मग मी फर्स्ट टाइम तिकडे गेले आणि मी फक्त असे उभे होते. माझ्यासाठी त्या दिवशी सगळे सेलिब्रिटीज होते.